तसं बघायला गेलं तर ही लढाई सोपी नव्हती. तुम्ही वर्तमान तुम्ही मीडियामध्ये बघत होता सुरुवातीला. ओके त्रास दिला ते आपापल्या कर्माने जातील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जोरदार आवाज आहे तुमचा. उपस्थित सर्व मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो, कालपासून नाशिक मालेगाव वैजापूर संभाजीनगर सिल्लोड सगळीकडे फिरतोय एक प्रचंड असा नागरिकांचा जनतेचा पाठिंबा आणि समर्थन मिळते. एवढं प्रेम आशीर्वाद तुमचा आपण या ठिकाणी उपस्थित राहून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपले सगळ्यांचे आभार मानतो. आम्ही घेतलेली भूमिका तुम्हाला पटलेली आहे ना? साहेबांची भूमिका बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेलो आणि तुम्हाला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. आणि म्हणून तर तुम्ही एवढ्या रात्री थांबलेला आहात. आम्ही घेतलेलं चुकीचं पाऊल टाकलेलं चुकीचं पाऊल घेतलेली चुकीची भूमिका जर असती तर कोणी उभं उभं राहिलं नसतं. बरोबर ना? हे राज्य जे आहे आपण शिवसेना भाजप युतीचं राज्य स्थापन केलेलं आहे आणि जे बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोदजी महाजन यांच्या संकल्पनेतून जे युतीचं सरकार स्थापन झालं होतं त्याची पुनरावृत्ती आम्ही आता केलेली आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसांचं, हे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, विद्यार्थ्यांचं, डॉक्टरांचं, पोलिसांचं, सर्वांचं, वकिलांचं पण आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचं हे सरकार आहे. पोलीस भरती लवकर होणार आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यात 7,500 दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठी भरती होईल आणि सगळ्यांची जे काही इतर विभाग जे आहेत माजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झालेली आहे आणि जवळपास 80,000 लोकांची भरती लवकरच होईल. तरुणांना रोजगार देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. स्वयंरोजगारासाठी आपलं सरकार मदत करणार आहे.
आणि म्हणून मंत्रालय करतो आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये अनेक आपण मोठे निर्णय घेतले. ताबडतोब जागेवर स्पॉटवर ऑन द स्पॉट रिझल्ट आपल्याला पाहिजे. फाईल बनवतो, मग ती पाठवतो, मग तिकडे मंजुरीला जाते, इकडे फिरते, असे असे काही नाही. आपल्याला ही पद्धत बदलायची आहे. जनतेला पद्धत पाहिजे द्यायची आहे. आणि म्हणून अनेक निर्णय आपण घेतले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. योजनेला 200 कोटी रुपयाचा खर्च आहे, तो देखील देण्याचा आज सकाळी निर्णय घेतलेला. इतर अनेक निर्णय घेतले. क्रीडा विद्यापीठाचा देखील निर्णय देखील आपण घेतलेला. तुम्हाला सविस्तर उद्या सगळा निर्णय तुम्हाला वर्तमानपत्रातून कळेल. पण तुम्हाला मी एकच सांगतो, हे सर्व सामान्य माणसाला न्याय देणार सरकार आहे. हे गोर गरिबांचं सगळ्या सर्व घटकांचं सरकार आहे. आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपलं सरकार काम करेल. मी आपल्याला एवढं देखील सांगतो, तसं बघायला गेलं तर ही लढाई सोपी नव्हती. तुम्ही वर्तमान तुम्ही मीडियामध्ये बघत होता सुरुवातीला. काहीची झाडी आणि त्याला ओके काय म्हणजे बघा, ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला ते आपापल्या कर्माने जातील. फक्त आपल्याला मी एकच सांगतो, या राज्याच्या विकास प्रकल्पांमध्ये हे राज्य पुढे नेण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्याने देखील आम्हाला सांगितलंय, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील आम्हाला सांगितलंय, आप राज्य को आगे बढाओ, ये प्रधानमंत्री और केंद्र सरकार आपके पीछे पूरी ताकत से खड़ी है. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालंय, जे लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून 24/7 हम लोग आहे. आणि आता आपल्याला खूप खूप मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून आपल्याला सांगत एक आपण निर्णय घेतो. मराठा आरक्षण देखील आरक्षण मिळालं, तस मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्याशिवाय. महिला भगिनी देखील इकडं आहेत, त्यांच्या देखील ज्या काही योजना आहेत महिला भगिनींना न्याय देण्याचं काम देखील प्राधान्य देण्याचं काम देखील सरकार करेल. आणि जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्यांना
खूप मोठा दिलासा देण्याचं काम देखील सरकार आपलं करणार आहे. त्यामुळे मी आता जास्ती काय बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो संभाजीनगरच्या विकासामध्ये कुठेही कमी पडू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.